धावला तो तू धावला तू डायरेक्ट घामच आला. मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर भाऊंनी आता आपल्यालाच फोन केला, म्हणजे मला नाही केला, ते आमचे पागिरे काका आहे त्यांना फोन केला. का घरापाशी साप निघला, साप बघितला रे प्रकाश चव्हाण ना सावरीवर निघोत शू. तर इथं शाळेचं जे खुर्डा वगैरे इथं शाळा बांधायसाठी जागा केलेली आहे, त्या जागेमध्ये तिकून शेतीच्या भागातून साप येऊन या पायपामध्ये बसला. आपण शोधाशोध केली, शोधाशोध करून इथं कोबरा जातीतला साप बघू शकतात कसा बसलेला आहे पायपामध्ये. आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर शेतकरी बांधवांना सांगत असतो का काम करताना किंवा काही आपल्या अडाडचणी सामान असतात त्यांना चेक कर जा जेणेकरून सर्पदोष होणार नाही. तर तुम्ही बघू शकता तिथं स्पॅक्टिकल कोबरा कशा प्रकारे बसलेला आहे. तर आपण पायपामधून त्याला सुखरूपरीतीने बाहेर काढून आणि काही वेळात पर्यावरणाच्या दिशेने आपण सोडून देऊ. व्हिडिओ वळाला वळाला नाही निश्चित जे अजून इकडेच इकडेच इथंच इथंच या कडाला चुकून फटका घाला ना तो हे बाई तिथून घ्या वरलं ते कोणत्या घ्या हा घ्या फडकं लागलं त्याला मोकळा करायचा आहे फडक्याची काही येणं नाही त्या. मित्रांनो तुम्ही बघू शकतात व्हिडिओ चालू आहे का. रेड कलर चालू रेड कलर डायरेक्ट टिप काय त्याच्यावर. मित्रांनो बघू शकतात प्रॅक्टिकल कोबरा मामा तुम्ही ना का आता लोड घेऊ दाखव ना व्हिडिओ मध्ये. हा तर मित्रांनो बघू शकतात जे इथे घरापायाच्या आजूबाजूला नाग यायचं कारण का शिकारीच्यासाठी उंदर बेडकाच्या शोधामध्ये तो साप इथं आलेला असावा. त्याला आपण सुखरूपरीतीने कोणत्याही प्रकारचे जण पोहोचवतो पकडलेला आहे. आणि आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो शेतकरी मानवांना का काम करताना कुठं शेतीमध्ये किंवा गोठ्यामध्ये कुठं पण काम करताना काळजीपूर्वक काम करायचे जेणेकरून सर्पदोष होणार नाही. सुखरूपरीतीने आपण पॅक करून पर्यावरणाच्या दिशेने सोडून झाला. सुखरूपरीतीने पकडलेला आहे तो बोट कॅमेऱ्यावर व्यवस्थितपणे पकडला. काही वेळात पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ. जर का आपल्या परिसरात असे काही सापडले तर जवळ सर्प मित्राला तसं वन विवाला कळवत जा. साप वाचवा, निसर्ग वाचवा आणि सर्पदंश टाळा. आता सर्वजण भयमुक्त झालेले आहेत. त्यांनी रे जोरात ओरडले ना आम्हाला पण म्हणे हे लवकर चला म्हणे आम्ही येऊस. अरे की नाही धावला तो तू धावला तू डायरेक्ट घामच आला बनेल बनलं डायरेक्ट.